भिवंडीमध्ये कोरोना लसीकरण केंद्रामध्ये एकाचा मृत्यू झालाय. कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर केंद्रावरच या व्यक्तीला चक्कर आली. भिवंडीतल्या भाग्यनगरमधल्या लसीकरण केंद्रातली ही घटना आहे. सुखदेव किर्दत असा मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे. आरोग्य विभागामध्ये त्यामुळे मात्र खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम नंतरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार असल्याची प्रशासनानं माहिती दिली आहे आणि या घटनेच्या सखोल चौकशीची मृताच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे. कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या एका व्यक्तीला लसीकरण केंद्रामध्ये चक्कर आल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये नेलं मात्र डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केलं. घटना भिवंडीमधल्या भाग्यनगरमधल्या लसीकरण केंद्रातली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दुसरा डोस त्यांनी घेतला, व्यवस्थित डोस दिला गेला. त्यानंतर ते ऑब्झर्वेशन रूममध्ये 15 ते 20 मिनिट बसून होते. त्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना तिथे थोडीफार ट्रीटमेंट करून आमच्या ज्या केंद्रावर डॉक्टर ड्युटीला होते ते लगेच IGM ला तिथे घेऊन आले. आई भवानीचा गजर म्हणजे लस निर्मितीमध्ये भारतानं जी गती दाखवली आहे त्याचं कौतुक WHO नं केलंय. कोरोना लस निर्मितीमध्ये भारतानं जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून क्षमता प्राप्त केली असं WHO नं म्हटलंय. भारताचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असंही नमूद केलंय. संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना काळातल्या भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. केंद्रानं लसीकरणाबाबत सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. लसीकरण सुरू असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये लसींचं पुरेसं वाटप करण्यास सांगितलंय आणि या साठ्याचं योग्य वाटप होतंय की नाही यावर लक्ष ठेवण्याचीही सूचना केली आहे. मंगळवारी लसीकरणाबाबत एक बैठक पार पडली आणि देशामध्ये लसींचं पुरेसं उत्पादन होतंय त्यामुळे लसींचा हा साठा करू नका असंही आरोग्य खात्यानं यावेळी म्हटलंय. लसीसाठी जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत केंद्रावर गर्दी करू नका असं आवाहन मुंबईच्या महापौरांनी केलंय. कोविन ॲपमध्ये नोंदणी करताना सर्व्हर डाऊन होत आहे आणि त्याबाबत केंद्राची महापालिका आणि राज्य सरकार चर्चा करते त्यामुळे 1-2 दिवस सुधारण्यासाठी लागतील असं महापौर म्हणाल्यात. जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करू नका असंही आवाहन त्यांनी केलंय. मुंबईमध्ये 29 मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये आता कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण केल्यामुळे या रुग्णालयांना परवानगी मिळालेली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेला पत्र लिहून लसीकरणासाठी पुढची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे